नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल चांबारगे, माधोबाग युवा शेतकरी या यूट्यूब चॅनल मध्ये परत एक वेळ सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो मी। आपल्या सगळ्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय काळजी घेऊन आपल्या बागांचं रक्षण केलेलं आहे। आपल्या बागेमध्ये जर पाहायला गेलं तर चांगल्या रीतीने आज फळाची डेव्हलपमेंट झालेली आहे। सरासरी खारकीच्या अंड्याच्या आकाराचे फळ हे सगळ्याच्या बागेमध्ये झालेले आहेत। परंतु याच काळामध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांचे फोन येत आहेत की सर आंबा गळती खूप होत आहे आणि हे आंबा गळती हे छोट्या आकाराचे फळं असताना नैसर्गिकरित्या होते। ज्यावेळेस हरभऱ्याच्या आकाराचे असतील किंवा मग शाबुदाण्याच्या आकाराचे असतील त्यावेळेस ते नैसर्गिक फळ गळ आहे। परंतु ज्यावेळेस मोठे फळं होऊन गळायला सुरुवात होतात त्यामध्ये अनेक कारणं आहेत। त्यामध्ये एक पहिलं कारण म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या संजीवकाची फवारणी करतो ती एखाद्या वेळेस कमी केली असेल किंवा ती चुकलेली असेल फवारणी। दुसरं म्हणजे सतत वापसा कंडिशनमध्ये आपण पाणी आपल्या बागेमध्ये ठेवलं पाहिजे। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी महिना जसं चालू होतो दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या हे थंडी कमी होते आणि हळूहळू उष्णता वाढायला लागते। या काळामध्ये पुनर्मोहर यायला सुरुवात होतो बागेला आणि ज्या बागेमध्ये पुनर्मोहर येतो ज्या झाडावरती आंब्याला परत मोहर येतो त्या ठिकाणी 100% फळगळती होते आणि ते पण मोठ्या फळांची होते। खारकीच्या आकाराचे फळं जे आहेत गोटीच्या आकाराचे फळं जे आहेत ते फळं त्या बागेमध्ये गळतात। त्याच्या मागे एक कारण आहे हे पुनर्मोहर येणे। आपल्याला माहिती आहे बऱ्याच बागामध्ये हे नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोहर आलेला आहे, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोहर आलेला आहे। त्या सगळ्यांची सेटिंग होतेच अशी नाही आणि ज्या मोहराला सेटिंग झाली नाही आता एखादा मोहर जो आहे तो पूर्ण वाळून गेलेला होता, बाजूच्या फांदीवरती मोहर सेटिंग झालेला आहे। तर आता काय झालेलं आहे, ज्या ठिकाणी मोहर जळून गेलेला होता एखाद्या करप्याच्या अटॅकने म्हणा किंवा फवारणीमधून एखादं चुकीचं औषध मारल्याने म्हणा मोहर गळून जातो, पूर्ण सेटिंग होत नाही। तर त्या ठिकाणी आता फेब्रुवारीच्या ह्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये परत मोहर यायला सुरुवात होते। तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, असा जर मोहर आला तर आपल्या फळाची 10 ते 20% गळती हे निदर्शनास आलेली आहे। म्हणजे आता एवढ्या मोठ्या आकाराची जरी फळं असली, हे बघा, हे अशा मोठ्या आकाराची जरी फळं असली तरी ते गळतात। त्यासाठी आपल्याला हा मोहर परत येऊ नये म्हणून करायचं आहे झिब्रॅलिक ॲसिडची फवारणी। झिब्रॅलिक ॲसिड हे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतं, 10 PPM झिब्रॅलिक ॲसिडची फवारणी आपल्याला करायची आहे। म्हणजे 1 ग्रॅम झिब्रॅलिक ॲसिड 100 लिटर पाण्यामध्ये जर आपण मिक्स करून फवारणी केली तर त्याला आपण 10 PPM असं त्याचं एक प्रमाण ठरलं जातं। जर 20 PPM मारायचं असेल तर आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम झिब्रॅलिक ॲसिड हे आपण मारायचं आहे, जेणेकरून की आपल्या झाडावर पुनर्मोहर येणार नाही आणि जो आपला फळ लागलेला आहे झाडामध्ये ते टिकतं आणि त्याच्यामधून त्या फळाची ग्रोथसुद्धा होते। कारण झिब्रॅलिक ॲसिडचे 2 काम आहेत, एकतर पुनर्मोहर यायचं टळतं आणि सेल डिव्हिजन होतं आपल्या फळामध्ये, हे पेशीचं विभाजन होतं आणि फळाची साईजसुद्धा वाढते। यासोबतच आपण एखादं मायक्रोन्यूट्रियंट जसं की झिंक असेल बोरॉन असेल यांचं कॉम्बिनेशनसुद्धा यासोबत घ्यायला काही हरकत नाही। मी माझ्या बागेमध्ये 10 PPM झिब्रॅलिक ॲसिडची एक फवारणी घेतलेली आहे। आता परत 15 दिवस झालेले आहेत, परत मी त्याची एक फवारणी घेणार आहे। आता हे जर तुम्ही झाड बघता हे माझं बांधावर झाड आहे, म्हणजे हे बागेमध्ये झाड नाही आणि ह्याला थोडंसं दूर असल्यामुळे झिब्रॅलिक ॲसिडची फवारणी झाली नाही। जर इथं पाहिलात तर मोठे पण आंबे आहेत, जवळपास म्हणजे गोटीच्या आकाराचे खारकीच्या आकाराचे आंबे आहेत आणि बाजूनं भरपूर मोहर पण आलेला आहे। तर हे असं होऊ शकतं आणि ह्याच्यामुळेसुद्धा जर तुम्ही बघितलात खाली तर खूप फळं गळले तुम्हाला दिसू शकतील। तर हे फळगळतीचं मुख्य कारणसुद्धा आहे। तर त्याच्यासाठी आपण आपल्या बागेची योग्य काळजी घ्यायची आहे। शक्यतो बागेमध्ये एकदाच मोहर येईल यासाठी पॅक्लोबिट्रॉझॉलसारख्या संजीवकाचा वापर आपण सर्वांनी करायचा आहे। ज्या लोकांनी पॅक्लोबिट्रॉझॉलचा वापर केलेला नाही त्यांच्या बागेमध्ये 1 महिना झालं मोहर निघत आहे, म्हणजे जवळपास डिसेंबरमध्येही मोहर निघायला चालू होता आणि त्याच झाडाला आता पण मोहर येत आहे, त्यामुळे त्या लोकांना बागेचं योग्य व्यवस्थापन करणे जमत नाही आहे। एखाद्या वेळी जर आपण प्लॅनोफिक्सची फवारणी घेतली असेल आणि मोहर आला असेल, परत मोहर आला तरी पण फळगळती होते। त्याच्यासाठी आपण सर्वांनी थोडंसं बागेमध्ये योग्य देखभाल करायचं आहे आणि जर पुनर्मोहर आला असेल तर झिब्रॅलिक ॲसिडची आपण फवारणी करावी आणि आपल्या गळणाऱ्या फळांचं रक्षण करावं ही मी सर्व आपल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।